भंडारा आणि गोंदिया ढगफुटीचे दृश्य पाऊस आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेले आहेत. नदी नाल्यांना पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि 2 दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सध्या कारथा येथील वैनगंगा नदी पुलावरती आपण बघू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि वैनगंगा नदी ही पूर्ण तुडुंब भरून वाहत आहे आणि याच नदीवर बनलेल्या गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडे करण्यात आलेले आहेत. त्यातील 17 दरवाजे हे 2 मीटरने आणि 16 दरवाजे हे 1.5 मीटरनी उघडे करण्यात आलेले आहे आणि त्यामधून 3,95,000 जवळपास क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग देखील केला जात आहे आणि त्यासोबतच जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहेत आणि नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. सोबतच जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे आणि पुढील काही तास हे जिल्हा प्रशासनासाठी महत्वाचे मानले जात आहे. सर्वर शेख, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.